नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, उत्तम अशा नोकरीची संधींची वाट बघत असाल तर नक्की आमच्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. इथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सरकारी नोकरीच्या जाहिराती, ज्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यांची थोडक्यात माहिती तुम्ही आमच्या या चॅनलच्या व्हिडिओजद्वारे मिळवू शकता. त्यामुळे नक्की आमच्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका. इथे ही जी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही स्टाफ नर्स या पदासाठी जी भरतीची जाहिरात आहे, त्यामुळे नक्कीच माझ्या मैत्रिणींसाठी ही नोकरीची एक सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. या जाहिराती संदर्भाची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. ही जी भरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही भरतीची जाहिरात तेलंगणा आरोग्य विभाग म्हणजे तेलंगणा हेल्थ डिपार्टमेंट यांच्यामार्फत ही स्टाफ नर्स पदांसाठीची भरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, इथे या नोकरीला अप्लाय केल्यानंतर तुमची इथे जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे स्टाफ नर्स म्हणून. या पदासाठीच्या टोटल रिक्त जागा आहेत 2157 जागा. या नोकरीला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुमचं शिक्षण हे GNM म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफ्री या डिग्री तुमची झालेली असणे इथे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर तुमचं जर BSc झालेलं असेल तरी देखील इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं वय हे 18 ते 34 वर्ष वयोगटादरम्यान असणे इथे आवश्यक असणार आहे. या नोकरीसाठी पगार असणार आहे 17,000 रुपये महिना. त्याचबरोबर जर तुम्ही 25,000 रुपये देखील इथे पगार असणार आहे. हा पगार या इथे दोन वेगवेगळ्या पदांसाठी दिला गेलेला आहे. नोकरीचे जे स्थान असणार आहे ते असणार आहे तेलंगणा. या नोकरीला अप्लाय करण्यासाठी मैत्रिणींना तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा फी किंवा अर्ज फी इथे नाही आहे. या नोकरीला अप्लाय केल्यानंतर येथील या पदासाठीची म्हणजे या स्टाफ नर्स या पदासाठीची जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया इथे परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर असणार आहे. तुम्ही या नोकरीला अप्लाय केल्यानंतर सर्वप्रथम तुमची एक परीक्षा इथे घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेच्या मार्कांच्या आधारावर तुमचं येथील या पदासाठीचं सिलेक्शन हे होणार आहे. मित्रांनो, या जाहिरातीसंदर्भाची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेलीच आहे. परंतु तुम्हाला जर या जाहिरातीसंदर्भाची अधिक माहिती हवी असेल किंवा या जाहिरातीला कशा पद्धतीने अप्लाय करावे या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही www.healthtelangana.government.in या लिंकवर जाऊन या जाहिरातीसंदर्भाची अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.